काही मित्रांनो मॅच आहे, चार चेंडू मध्ये एकच धाव खर्च करतोय तो गोलंदाज सचिन लदगे। बासरे इंफा संघाचा 12-12 मॅन इथे खेळतोय। पाचवा चेंडू प्रकल्पावर यावेळी मात्र ब्लॉक होलचा चेंडू क्षेत्ररक्षण तैनात झेल मात्र सोडतोय। दोन धाव मात्र कंप्लीट होत आहेत, या दोन धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलंय ते 7 या अंकावरती। झेल झाली असते, क्षेत्ररक्षण मात्र ढिसाळ पाहायला मिळाला। दोन धाव मात्र काढल्यात, दोन धावाने 7 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात। सुंदर असं षटक पाहायला मिळालं, ते सचिनचा शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला, पॉवर प्लेचा हा षटक। स्ट्राइक होत होते तो फलंदाज सागर देशमुख, राईट आर्म ओव्हर द विकेट करणं मारक होते तो गोलंदाज सचिन लदगे। शेवटचा चेंडू यावेळी मात्र बिगिट केला जातोय, चेंडू मात्र सीमा रेषे पार ब्रँडेड षटकार। ओ टू डीजे शेवटच्या चेंडू मात्र सुंदर असा फटका पाहायला मिळाला लॉंग आर्म रिझम मध्ये। 6 धावांसाठी वैयक्तिक 8 धावावर खेळतोय, दोन चेंडू 8 धावावर खेळतोय, सॉरी सॉरी निखिलने, निखिलच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला। दोन चेंडू मध्ये 8 धावा खुडून काढल्या त्या निखिलने। दोन षटक संपले, दोन षटकांच्या अंती धावफलक जाऊन बसलं ते 13 या अंकावरते। गोलंदाजीवर सज्ज होत आहे गोलंदाज अक्षय बैकर, त्याच्या माध्यमातून सुंदर असे झेल पाहायला मिळाले। दोन झेल मात्र त्याने टिपले होते। आर्यन फास्ट करायचंय, स्पीडअप करा सामना, फार वारंवार या सूचना दिल्या जात आहेत तुम्हाला प्रत्येक वेळी। तिसरं षटक प्रकल्पावर पहिला चेंडू, पहिला चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू मात्र सांगत होते। सागर देशमुख मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय निखिल कराले। संघाचे धावफलक जाऊन बसले ते 13 अंकावरते। दुसरा चेंडू प्रकल्प येतो, यावेळी मात्र हलका टॅप केला जातोय चेंडूला, एक धाव काढले दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। सुंदर बेटर इन द विकेट पाहायला मिळतंय ते निखिलच्या माध्यमातून, धावफलक जाऊन पोहोचलं ते 15 अंकावरती। चालू असलेली मॅच पाहू शकता आपण, बासरे इन्फ्रा वर्सेस आरके 11। गोलंदाजी मार्क सज्ज होत आहे तो अक्षय भयकर, यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ते अक्षयच्या माध्यमातून। निर्धाव चेंडू मात्र सांगत होते डॉट चेंडू, तीन चेंडू मध्ये धावा खर्च केला त्या अक्षय बैकरने। दोन सुंदर गोलंदाजी, पहिल्या जर षटक पाहायला गेलं गजानन ने दोन विकेट आणि धावा खर्च केल्या होत्या त्या 4 आणि सचिनने त्या 7। सुंदर गोलंदाजी मित्रांनो, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते ते अक्षय बैकरच्या माध्यमातून। 4 चेंडूची फेकी झाली, 2 चेंडूची फेकी बाकी आहे। पाचवा चेंडू मात्र प्रगतीपथावर, यावेळी मात्र एकदा लेग बाईज मात्र पाहायला मिळते, एका धावाने
धावफलक जाऊन पोहोचलं ते 16 अंकावरती। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते अक्षयच्या माध्यमातून। शेवटचा चेंडू स्ट्राइक वर येतोय मात्र निखिल कराले। शेवटच्या चेंडूमध्ये कितपत धावा कुठून काढणार, कारण की वैयक्तिक 8 धावावर खेळतोय तो निखिल। यावेळी मात्र पुढे येऊन ससवर केला चेंडू डिपेस्ट कव्हरिजम मध्ये चेंडू झालाय ट्रॅव्हल 4 जणांसाठी चौकार। ओ टुडी जे मंदी गजरा कीर्तन गजरा व नजरा के कामंदी गजरा कीर्तन गजरा व नजरा या या पुरी दबो गुण जा अमन छाना वाना वाना करा या या पुरी दबो गुण जा अमन छाना वाना वाना करा के कामंदी गजरा कीर्तन गजरा व नजरा के कामंदी गजरा कीर्तन गजरा व नजरा या या पुरी दबो गुण जा अमन छाना गोलंदाजी मार्ग सज्ज होते तो पराग कराले। षटक मात्र चौथा प्रगती पथावर पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्ग सज्ज होते तो पराग कराले। आता सागर देशिक मात्र स्ट्राइक एंड पाहायला मिळतोय। यावेळी मात्र कट लागले, एक रन मात्र मिळतोय एका धावेने। संघाचा धावफलक जाऊन बसलाय ते 21 अंकावरती। 21 धावा मात्र पाहायला मिळतात। चौथा षटक प्रगती पथावर पराग कराले मात्र गोलंदाजी स्थान जो पाहायला मिळतोय। स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय तो निलेश कराले। नॉन स्ट्राइकला सागर देशमुख। यावेळी मात्र निर्धाव चेंडूचे मात्र सांगत होते सुरेख गोलंदाजी करतोय तो गोलंदाज मात्र पराग कराले। आपले भिकरे संघाचा हा गोलंदाज मात्र आरके इलेव्हन साठी खेळतोय। दोन चेंडूमध्ये एकच धाव मात्र देतोय तो गोलंदाज पराग कराले। यावेळी मात्र फुलटॉस चेंडू चेंडू मात्र सीमारेषा पार पाहायला मिळतोय तो षटकार। यस थँक यू डीजे। पंचांचं निरीक्षण पहा कशा प्रकारे असतं, कारण मित्रांनो बऱ्याच जणांना वाटलं होतं की मैदानात हा चेंडू नोबॉलच्या दिशेत वाटचाल करेल, परंतु तसं घडलं नाहीये। कारण इथे फलंदाजाची चुकी, फलंदाजाला बॅकफुटवरती घेऊन आली, कारण हा चेंडू नोबॉल घोषित केला असता पंचांनी। परंतु स्पर्धेचा नियम आणि क्रिकेटमधला नियम आपण पाहतो, ज्यावेळी फलंदाज स्टेप करतो त्यावेळी मात्र तो चेंडू नोबॉल घोषित होत नाही। परंतु आता इथे कॉल देतोय पुढच्या मॅच साठी श्रवण इलेव्हन वर्सेस 31 टायगर्स। दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आपण मंचाकडे रवाना व्हायचंय। श्रवण इलेव्हन वर्सेस 31 टायगर। सुंदर फटका पाहायला मिळाला तो निखिल कराळेच्या माध्यमातून। धावफलक जाऊन बसलंय ते 27 अंकावरती। यावेळी मात्र खडे खडे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र सक्सेस झालाय। चेंडू झालाय तो 6 रनसाठी षटकार। ओढ लागली मला गमावले
सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ते निखिल करालेच्या माध्यमातून। यावेळी मात्र पुनः एकदा चेंडू मात्र सीमा रेषा पार होतोय तो 6 डावांसाठी षटकार षटकार अटेक पाहायला मिळाले ती निखिलच्या माध्यमातून सुंदर फलंदाजी। जोरदार टाळ्या मित्रांनो या स्पर्धेमधली पहिली षटकार हॅट्रिक निखिल नावावरती कोरली जाते। आपण पाहतोय सध्या निखिल कराले एक झंझावती खेळ मैदानातून जोरदार टाळ्या उजवतात निखिल कराले साठी या स्पर्धेमधली पहिली षटकार हॅट्रिक ज्याच्या नावावरती कोरली गेली। BMW घेऊन आला 10 नंबर गाडी गाजवल्या जात आहेत। या व्यक्तीचं नाव आहे पंडितनाथ शेठ फडके, परंतु यांचा एक वेगळा अंदाज आहे। छकड्यांचा जंगी सामना असू द्या क्रिकेटचं मैदान ते गाजताना दिसतातच। पाच चेंडूचा मात्र खेळ येते मात्र संपलाय। पाच चेंडू मध्ये आतापर्यंत धावा झाल्यात ते 29। सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ते निलेश निखिल करालेच्या माध्यमातून शेवटचा चेंडू मात्र प्रगती पथावर। यावेळी मात्र पुनः एकदा चेंडू मात्र टॅप केला चेंडू मात्र सीमा रेषा पार षटकार डीजे। धावफलक जाऊन बसलाय ते 45। काय मात्र खेळी करतोय निखिल। चार चेंडू मध्ये 4 सिक्स मारले सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून फळा मिळाली। ह्या ओव्हर मध्ये मात्र धावा खर्ची केल्या त्या 25। स्पीड अप करा जरा सामना दरम्यान नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं उत्सुक औचित्य कुठपर्यंत जाऊन पोहोचलं पहा। सध्या वांगणी परिसर गाजवून सोडणारे बदलावर परिसर गावांनी गाजवून सोडणारे धवलेपाडा संघाचे महेश केवणे जे आमचे परस नाही आहेत त्यांनी आता मात्र फोन करून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात। महेश केवणे तुमचं मनापासून सहर्षा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि धन्यवाद सुद्धा देतोय। ओव्हर टू सक्षम। मित्रांना पाहू शकता 3 षटकामध्ये धावा खर्च झाले होते त्यात 20 आणि फरकचा मात्र महागडा षटक पाहायला मिळाला। धावा खर्च केल्या त्या 25। आता मात्र गोलंदाज मात्र सज्ज होत आहे अक्षय बैकर। काही मित्रांना मॅच आहे 3 षट 18 चेंडू मध्ये धावा खर्च आल्या त्या 20 मात्र शेवटचा षटक एवढं महाग पडला 25 धाव मात्र कुठून काढल्या त्या निखिल कराळ्याने। वेल पारितोषिकाकडे जाऊया जरा निखिल साठी सुवर्ण संधी येणार आहे परंतु सध्या फलंदाजीसाठी इथे चला संधी तर येते पाहूया कारण एक धाव आली एका धावेच्या मदतीने धावपळ्यात पुढे सरसावलाय जाऊन पोहोचला अध्याप पर्यंत 46 या आकड्यावरती। दरम्यान आपण पाहतोय संदेश कराल यांच्याकडून निखिल याच्यासाठी पारितोषिक येत आहे। 4 चेंडूंमध्ये 4 षटकार तर निखिल करालेने खेचले आहेत परंतु येणाऱ्या 2 चेंडूंवरती आणखी 2 षटकार जर आले तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल। वेल लेफ्ट आर्म राउंड द विकेट सुंदर फटका हा षटकार होणार का आणि आई सुद्धा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे अजूनही निखिल करालेचा झंझावात या मैदानावरती कायम राहणार यात कोणती शंका नाहीये। मॅच 500 रुपयांची नाही मी म्हणणार परंतु महत्व आहे अस्तित्वाचं लढाईसाठी अस्तित्व आहे कारण पहिल्या 2 षटकांचा विचार करा मित्रांनो अवघ्या 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च झाल्यात आणि तिथे मात्र विकेट गेल्या होत्या तब्बल 3 अशी परिस्थिती असताना निखिल कराले सारखं वादळ एक झंझावती खेळी करणारा फलंदाज या मैदानावरती दाखल झाला आणि त्याने मात्र बासरे इन्फ्राला या मॅच मध्ये आणून ठेवलाय जी मॅच जाता जाता पुन्हा बासरे इन्फ्राकडे वळताना दिसतंय परंतु अजून सेकंड इनिंग बाकी आहे काय घडतं हे माहित नाहीये। शेवटचा षटकार येणार का शेवटचा म्हणजे बॅक टू बॅक 6 षटकार आले जाणार का ते बासरे इन्फ्राच्या निखिल करारेकडून
दरम्यान आदरणीय नेताजी टोकरे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून या स्पर्धे दरम्यान आपल्या सरचे स्वागत. मला वाटतं 31-31 टायगर या संघाचे संघ मालक आहेत नेताजी टोकरे सर. दरम्यान नक्कीच ऐन मुक्याच्या वेळी नेताजी टोकरे सरांचं आगमन झालंय. नितीन करालेचा 6 चेंडूमध्ये 6 षटकार होणार का? आहा, हुकला गेला हा षटकार, कारण इथे मात्र जशी फली आली तसा मात्र चौकार खेचलाय. अवघ्या 2 धावांनी मात्र बॅक टू बॅक 6 षटकार आले नाहीत असं म्हणायला हरकत नाही, परंतु 6 मल्टी हिट सध्या तरी निखिलच्या नावावरती कोरले गेलेत. 6 चेंडू, 10 चेंडू, 46 धावांची रणजुंजार केली सध्या निखिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. अर्धशतकी खेळली, जोरदार टाळ्यांनी मित्रांनो स्वागत करा निखिल कराले या फलंदाजाचं. अफलातून फलंदाजी, पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती कोरलं जात आहे. जोरदार टाळ्या, वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेचा 2020 ही स्पर्धा पर्व पहिला काय अफलातून स्पर्धा घडते मित्रांनो, कौतुक करावं इतकं कमी आहे निखिल करालेचं. 11 चेंडू 52 धावांवर तर रणजुंजार चालू आहे. काय मॅच होती, आली कुठे आणि जाऊन कुठे पोहोचणार, थांबा कुठे घेणार, हा येणारा सेकंड इनिंगचा शेवटचा चेंडू सांगणार. परंतु सध्या या गोलंदाजाने सुद्धा विचार करावा लागेल. अक्षय बैकर अजूनही 3 चेंडू 4 चेंडू समाप्ती पथावरती आले आणि 2 चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षण मात्र चुकला. एक धाव मात्र कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र पूर्ण होते. सुंदर फलंदाजी मात्र पाहायला मिळाली निखिलच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचलंय त्या 64 अंकावरती. शेवटचा चेंडू असेल त्या अक्षय बैकरचा. सक्षम आपण पाहतो ही खेळपट्टी घडवण्यासाठी, आपल्याकडे जमीन बनवण्यासाठी एक हत्यार वापरला जातं, त्याला म्हणतात चोपणं. खरं म्हणायला गेलं तर मराठी भाषेत सध्या फलीचा चोपण्याकडनी वापर करतोय तो सर निखिल कराले. काय अफलातून फलंदाजी झाले निखिल करालेच्या माध्यमातून. उचलणार फेक करणार, एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय. दरम्यान या ठिकाणी 17 संपलाय. 17 अंती धावफलकावरती टोटल धावा येत आहेत 65 आणि नक्कीच विजयासाठी 66 म्हणजे 66 धावसंख्येची गरज आहे. आणि जोरदार टाळ्यांनी या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करा मित्रांनो. 60 धावसंख्येची पार्टनरशिप आणि त्यातही वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर मला वाटते 55 धावांची रणजुंजार केली साकारणारा निखिल कराले. टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी, अतिशय चांगली फलंदाजी. ते म्हणतात ना बाई